नमस्कार, मी विलास बड़े। न्यूज 18 लोकमंच या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज गुढीपाडवा, नवीन वर्षाचा पहिला दिवस, साडेतीन मुहूर्तांपैकी पहिला मुहूर्त। गेल्या वर्षभरापासून आपण सगळेजण कोरोनाच्या संकटाचा सामना करतोय। याही वर्षी आपण नववर्षाचं स्वागत करू शकलो नाही, साधेपणानं आपापल्या घरात आपल्याला हा उत्सव साजरा करावा लागतोय। यंदाचा गुढीपाडवा आणि नववर्ष कोरोनामुळे जरी आपल्याला घरच्या घरी काढावं लागलं असलं, तरी आपल्यासोबतच सेलिब्रिटींनी सुद्धा हा पाडवा आपल्या घरी अगदी साधेपणानं साजरा केला आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छाही दिल्या। नमस्कार, तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचं आणि समृद्धीचं जावं। प्लीज स्टे होम अँड स्टे सेफ। ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांनी सुद्धा त्यांच्या कवितेतून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्राचा नववर्ष दिन चैत्र पाडवा, गुढीपाडवा म्हणून आपण ओळखतो। मुंबई पुणे आधुनिक शहरामध्ये कदाचित त्याचं एवढं वातावरण पूर्वीसारखं राहिलेलं नाही, पण गावाकडे मी मनमाड म्हणा, वाई, सातारा अशा ठिकाणी राहिलो, त्या ठिकाणचं गावाकडचं वातावरण हे जे चैत्राच्या निमित्तानं असतं ते मी या कवितेमध्ये वर्णन केलेलं आहे। बघा, आंबा असो फांद्या झोको जमिनीवर जडावल्या, आंबा असो फांद्या झोको जमिनीवर जडावल्या, चैत्रांगण असो सारवले, चैत्रांगण असो सारवले, उमटोत पावले, उमटोत पावले, राशी भरो गव्हाच्या, राशी भरो गव्हाच्या, सूर घुमो, सूर घुमो, हे लाभ, हे लाभ, हे दोनचा, हे लाभ, हे दोन, आठवडी बाजारा, वाळोत पापड कुरडया माळवदावर, वाळोत पापड कुरडया माळवदावर, रटरटो पुरण, रटरटो पुरण, शेवया लपटो बोटांवर, शेवया लपटो बोटांवर, बाया असो नऊवारी, बाया असो नऊवारी, माठ झिरपोत थंडगार, माठ झिरपोत थंडगार, चव असो वाळ्याची, चव असो वाळ्याची, असो तहान, असो तहान, असो डाळ पन्हे पानावर, असो डाळ पन्हे पानावर, हळद मिळो बाहेर वाशिनींना, हळद मिळो बाहेर वाशिनींना, मोगरा असो केसात, मोगरा असो केसात, सांजेवर गंध पसरो कडुनिंबाचा, सांजेवर गंध पसरो कडुनिंबाचा, नवे येवो, नवे येवो, तोंडा असो, तोंडा असो, टाळा झुलो दारावर, टाळा झुलो दारावर, झळा असो तापून निघो, झळा असो तापून निघो, निथळो घाम, निथळो घाम, त्वचा फुटो नवी, त्वचा फुटो नवी, गुढ्या उभारो, गुढ्या उभारो, कुणीतरी देव हो, कुणीतरी देव हो, कुणीतरी देव हो। अभिनेता सिद्धार्थ जाधव यांना न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्यात। काय म्हणालाय तो ऐकूया। नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव, तुम्हा सर्वांना पाडव्याच्या नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। घरी राहा, सेफ राहा, आपल्या कुटुंबाबरोबर राहा, नवीन वर्ष कुटुंबाबरोबर साजरं करा। पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या आणि पाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा। अभिनेता प्रभाकर मोरे यांनी आपल्या कवितेतून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या। मी प्रभाकर मोरे बोलतोय, काय समजलं? नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। काय समजले? सागराची अथांग निळाई, गर्द झाडांची राई, कोकणात हे दृश्य सुंदर दिसते ठाई ठाई, वसंत ऋतूच्या किमयेने, वसंत ऋतूच्या किमयेने बहर आंब्याला येतो, फणस जांभळे करवंदाने परिसर नटून जातो, देवदेवता जागृत इथल्या अगणित वहिवाटी, उरात येते भरून जेव्हा देवच दारी येते, एखाद्या एकांत क्षणाला आठवते मज आई, मायभूमी कोकणची स्मरते अवघी नवलाई, हिच्याच अंगावर वाढलो मायेने ही पाळी, लाल मातीच्या गुलाल लाविला श्रद्धेने फाळी, या परंपरेने मला घडविले ही रक्तात संस्कृती वाही, मनातले हे कोकण माझ्या जाता जाणार नाही, जाता जाणार नाही। धन्यवाद। अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं सुद्धा
प्रेक्षकांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि तिने आजचा हा दिवस कसा साजरा केला जाणून घेऊयात. नमस्कार मंडळी, आज चैत्र शुद्ध प्रतिपदा शालिवाहन शके 1943 पहिला दिवस अर्थात गुढीपाडवा तुम्हा सगळ्यांना हिंदू नववर्षाच्या खूप शुभेच्छा. हे येणारं वर्ष तुम्हा सगळ्यांना सुख समाधान आनंद देणारं जावो, आनंददायी आरोग्यदायी जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. स्वतःची काळजी घ्या, अजिबात टेन्शन घेऊ नका, हसत राहा, आनंदी राहा. धन्यवाद. अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिने सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत, ऐकूया. नमस्कार, मी भार्गवी चिरमुले. माझ्याकडून आणि प्लॅनेट मराठीकडून तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांना मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला सुख समाधानाचं समृद्धीचं भरभराटीचं तर जाऊच, पण त्याचबरोबरीने उत्तम आरोग्याचं आणि आपल्या माणसांना भेटून त्यांना समजून उमजून घेण्याचं जाऊ. धन्यवाद. आज गुढीपाडवा, साडेतीन मुहूर्तांपैकी पहिला आणि महत्वाचा असा हा मुहूर्त सण. या निमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली. मंदिर परिसर अक्षरशः फुलून गेलेला होता. नयनरम्य फुलांच्या या सजावटीनं अक्षरशः डोळ्याचं पारणं फिटलं. विठुरायाचा आणि रुक्मिणी मातेचा गाभारा, सभामंडप, मंदिरातील खांब या सगळ्या ठिकाणी ही सजावट करण्यात आली होती. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून ही सजावट करण्यात आली. दरम्यान यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. मात्र आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणी मंदिरातली ही भव्य अशी सजावट खास दर्शन आम्ही न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी घेऊन आलोय. या विशेष कार्यक्रमात आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर काही खास कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. यावर्षी गुढीपाडवा साधेपणानं साजरा करायचा आहे. नेते मंडळी सुद्धा आपल्या घरात गुढी उभारून या कोरोनाचं संकट दूर हो अशी प्रार्थना करतायत. खरं तर दरवर्षी या नवीन वर्षाचं स्वागत मोठ्या थाटामाटात केलं जातं, अगदी मिरवणुका सुद्धा निघतात. आणि यावर्षी मात्र ही परिस्थिती वेगळी आहे. गेल्या वर्षी सुद्धा आपल्याला कोरोनाच्या संकट काळामुळं साधेपणानं घरातल्या घरात हा उत्सव साजरा करावा लागलेला होता. राजकीय नेत्यांसाठी सुद्धा हा सण उत्सव म्हणजे एक पर्वणी असते, पण त्यांना सुद्धा या कोरोनाच्या संकटानं अगदी घरात साधेपणानं हा उत्सव साजरा करावा लागला. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्यांच्या निवासस्थानी गुढी उभारली. फडणवीसांनी गुढीची पूजा केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेत्यांनी गुढीपाडवा साधेपणानं साजरा केला. फडणवीसांनी नववर्षानिमित्त आणि गुढीपाडव्यानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेत्यांनी गुढीपाडवा अगदी साधेपणानं साजरा केला. घरातच गुढी उभारून तिची पूजा केली. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या घरीच गुढी उभारली आणि तिची पूजा केली. त्याचबरोबर त्यांनी सगळ्यांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सुद्धा घरीच गुढी उभारली आणि सपत्नी गुढीची पूजा केली. नारळ सुद्धा वाढवला. त्यांनी जनतेला नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. गुढीपाडव्याच्या निमित्तानं अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी अमरावती इथल्या निवासस्थानी गुढी उभारली. राणा दाम्पत्यानं यावेळी गुढीची पूजा करत संकल्प केला. गुढीपाडवा हा मराठी माणसांचा महत्वाचा सण, मराठी वर्षाला आजपासून सुरुवात होते, त्यामुळे माझ्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत असंही नवनीत राणा म्हणाल्या. भुसावळमधील अमळनेरला श्री मंगळदेव मंदिरात गुढीपाडव्याच्या निमित्तानं 51 फुटी महागुढी उभारण्यात आली. राष्ट्रीय कीर्तनकार योगेश्वर उपासनी पूजेचे मानकरी होते. श्री मंगळदेव ग्रह मंदिरात सर्व सण आणि उत्सव विधिवत आणि मोठ्या उत्साहात साजरे होतात. मात्र त्यातही एखादा सण किंवा उत्सव मंगळवारी असल्यास त्याचं वेगळेपण जपण्याचा मंदिराचा नेहमी प्रयत्न असतो. साधारणतः 5 वर्षांपूर्वी मंगळवारी गुढीपाडवा आला होता, तेव्हासुद्धा 51 फुटी महागुढी उभारली गेली होती.
याच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.